तर आपण हे दृश्य बघतोय मुंबईमध्ये. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. मुसळधार पावसाचा फटका अद्याप देखील मुंबईला बसलेला आपण पाहायला मिळतोय. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. एकूणच चाकरमानांचे हाल होतात, कारण आता घरी जाण्याची वेळ सुरू झालेली आहे. त्याच वेळेमध्ये आपण बघतोय मुंबई वांद्रे परिसरामध्ये वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरातली ही सगळी दृश्य आहेत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झालेली आहे. मोठा फटका सध्या वाहतुकीला बसलेला आहे. रस्ते वाहतूक पूर्णपणे मंदावलेली आहे आणि त्यामुळेच मुंबईकरांचे एकूण हाल होतात. घरी जाण्याची वेळ झालेली आहे. चाकरमान्यांची मात्र याच वेळेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे एकूणच हाल झालेले आहेत. जरी पावसानं थोडीशी उसंत घेतली असली तरी देखील रस्ते वाहतूक मात्र पूर्णपणे मंदावलेली आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची ही दृश्य आहेत. मुंबई वांद्रे परिसरामध्ये वाहतूक धीम्या गतीनं सध्या सुरू आहे. चाकरमान्यांचे घरी जाण्याची वेळ आणि त्याच वेळेला सध्या वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे. संततधार पावसामुळे वांद्रे परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाली. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सध्या रेल्वे सेवा जरी सुरळीत झाली असली तरी देखील 15 ते 20 मिनिटांना उशिरानं धावते. दादर परिसरातली रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आपण बघतोय. रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होते, कारण आता चाकरमान्यांची घरी जाण्याची वेळ आहे. 20 ते 25 मिनिटांना उशिरानं रेल्वे सध्या सुरू आहेत. याचा फटका दोन्ही मार्गांवर, म्हणजेच रस्ते वाहतूक तसंच रेल्वे वाहतूक, या दोन्ही मार्गांवर सध्या होताना पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच मुंबईकरांचे हाल झालेले आहेत. मुसळधार पावसामुळे सकाळीच रेल्वे सेवा काही प्रमाणात ठप्प झालेली होती. तर दुसऱ्या बाजूला रस्ते वाहतूक देखील मंदावलेली होती. पण ही दृश्य अद्याप देखील कायम आहे. दादरमध्ये आपण ही दृश्य बघतोय. थेट दृश्य आहेत. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच बाजूला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. आपापल्या घरी जाण्यासाठी चाकरमानी प्रयत्न करतात. लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे आणि चाकरमान्यांचे एकूणच हाल होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जे रस्ते मार्गानं प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना देखील या सगळ्याचा फटका बसलेला आहे. ही दृश्य आहेत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची. आपण बघतोय मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. वाहतूक मंदावलेली आहे आणि त्याचा फटका हा आता चाकरमान्यांना बसतोय. रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक सध्या मंदावलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळेच मुंबईकरांचे हाल झालेले आपण बघतोय. दादरमध्ये मुसळधार पाऊस आणि त्यातच रेल्वे लवकरात लवकर पकडण्यासाठी, कारण बंद होऊ नये लोकल, यासाठीचे प्रयत्न आपल्या बघतोय. सगळ्या मुंबईकरांचे सुरू आहेत. मुंबईकरांना लवकरात लवकर आपल्या घरी पोहोचायचं आहे. ही घरी जाण्याची वेळ सुरू झालेली आहे. त्यामुळे चाकरमान्य एकूणच ट्रेन पकडण्यासाठी गर्दी करतात. तर दुसऱ्या बाजूला रस्ते वाहतूक देखील करणारे, रस्त्यानं जाणारे देखील जे चाकरमान्य आहेत त्यांना देखील या सगळ्या वाहतुकीचा फटका बसलेला आहे, कारण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील वाहतूक कोंडी झालेली आहे.